पनवेल महापालिका आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांच्या विरोधात सभागृहात अविश्वास ठराव आणण्यासाठी सत्ताधारी भाजपचे गटनेते परेश ठाकूर आणि महापौरांनी हालचाली सुरू केल्या आहेत, तर या उलट आयुक्तांना तगडे समर्थन दाखवत सामाजिक संस्थांनी सक्रियता दाखवण्यास सुरुवात केली आहे. याच अंतर्गत जनतेचा विश्वासदर्शक ठराव सादर होणार आहे. पत्रकार तसेच पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी आयुक्तांनी आतापर्यंत केलेल्या कामांना महत्त्व देत विश्वासदर्शक ठरावासंदर्भात माहिती आणि तो आणण्यामागचा उद्देश दिशा न्यूजकडे स्पष्ट केला आहे. एक जनतेचा विश्वासदर्शक प्रस्ताव म्हणून आपण महासभेतून मांडणार आहोत किंवा मग काय या प्रकारचे नियोजन सध्या आखले जात आहे? पनवेल महापालिकेचे आयुक्त सन्माननीय डॉक्टर सुधाकर शिंदे साहेब यांनी वर्षभरात म्हणजे साधारणतः महापालिकेच्या स्थापनेपासूनच जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत आणि त्यामुळे जनतेनं त्यांना पाठिंबा देणं किंवा जनतेनं त्यांचं पुरस्कार करणं गरजेचं आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक अधिकारी असेल सामान्य जनता आहे, त्यांना काही चौकटी आहेत आणि काही अधिकार आहेत, काही कर्तव्य आहेत. आपण सहजपणे फक्त आपल्या सोयीनुसार ते ठरवत असतो, मग कर्तव्याकडे कधी दुर्लक्ष करतो, कधी अधिकाराकडे करतो, तर कधी जनतेकडे करतो. सन्माननीय आयुक्त साहेबांची बदली झाल्यानंतर मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी पनवेल संघर्ष समितीची स्थापना केली आणि विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा घेऊन आम्ही जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला यश आलं आणि आयुक्त साहेबांना पुन्हा परत यावं लागलं. पुन्हा काय झालंय, मध्यंतरी सत्ताधाऱ्यांना आयुक्त फार जवळचे वाटत होते, बरीचशी त्यांनी कामं केली, त्या कामांची लिस्ट आमच्याकडे, आम्ही पनवेलच्या जनतेला आयुक्त साहेबांनी केलेल्या कामाची यादी दाखवणार आहोत आणि त्याचबरोबर ते सत्ताधाऱ्यांनाही दाखवणार आहोत. सत्ताधाऱ्यांच्या मनासारखं काही होत नाही असं ज्यावेळी त्यांना वाटतंय त्यावेळी ते थोडेसे भयभीत झाले. येणाऱ्या विधानसभेला सामोरे कसं जायचं हा कदाचित त्यांच्यापुढे प्रश्न असेल किंवा त्यांना आयुक्त साहेब अडसर वाटू शकतात. गंमत अशी आहे की आयुक्तांसंदर्भात आयुक्तांच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे महापौरांसह माननीय महापौर आणि गटनेत्यांनी तक्रार केली की आयुक्त आमच्या ऐकत नाहीत. याचाच अर्थ आयुक्त आमच्या फेवरचे काम करत नाही आहेत. आता त्यांना काय हवं आहे? कदाचित त्यांना त्यांच्या नगरसेवकांवर असलेले आक्षेप किंवा त्यांच्याची न्याय दंडाधिकारी म्हणून आयुक्त साहेबांसमोरच्या केसेस असतील त्या त्यांना टाळायच्या असतील, किंवा पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये सध्या ज्या काही हातगाड्या उठवल्या गेल्या आहेत, जी काही अतिक्रमण उठवली गेली आहेत, त्यामुळे अनेकांच्या गैरधंद्यामुळे त्यांची उपासमारीची पाळी आली आहे की जे हप्ते मिळत नाहीये, त्यामुळे कदाचित त्यांचे कार्यकर्ते नाराज असू शकतील. असे अनेक कारण आहेत. प्रभाग समितीचं कारण आहे, प्रभाग समितीचं कारण आहे की आयुक्तांनी ते होऊ दिलं नाही. पनवेलमध्ये एक गोष्ट आपण पाहिली तर लक्षात येईल की नगरपालिकेचा कारभार असताना भ्रष्टाचाराने कळस गाठला होता. म्हणजे इथपर्यंत की सभागृहात न झालेले ठराव सुद्धा प्रोसिडिंग मध्ये इतिवृत्तामध्ये घेतले जात होते. म्हणजे लोकशाहीचा हा दिवसाढवल्या किल्ला त्यांनी कोण होता हे करणारे आता सत्तेतच आहेत. यांच्या हाती सत्ता कशी येते हे जग जाहीर आहे, त्याच्यावर बोलणं उपयुक्त ठरणार नाही, ते लोकांना माहिती आहे. पण ज्या नगरसेवकांना ज्या नागरिकांनी मतदारांनी निवडून दिले त्यांची मतं यांनी विश्वासात घेतली का? तर नाही. समाजाला ज्या मतदारांनी मतदान केलंय त्यांना विचारून जर सत्ताधाऱ्यांनी हा निर्णय घेतला असता आणि मग त्यांनी सांगितलं असतं की आयुक्त आम्हाला नको आहेत तर एक गोष्ट वेगळी होती. परंतु हम करेसो कायदा, सत्ता आमची आहे आम्ही करू तेच, आम्ही ठरवू तोच अधिकारी, आम्ही म्हणू तेच होईल, ह्या हुकूमशाहीमुळे पनवेलच्या माननीय आयुक्तांवर अविश्वास ठराव आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. येत्या बुधवारी मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानावर आयुक्तांसाठी जनतेचा विश्वासदर्शक ठराव आणण्यासाठी भव्य नागरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात आयुक्तांना समर्थन असलेल्या प्रत्येकाने सहभागी व्हावे असे आवाहन देखील कांतीलाल कडू यांनी या खास मुलाखती दरम्यान केले. आम्ही सामाजिक संस्थांनी एक केले की सर्व सामाजिक संस्थांना एकत्र घेऊन ज्यांना आयुक्त साहेब हवे, आम आदमीची प्रत्येक सामान्य माणसाची इच्छा हीच आहे की माननीय आयुक्त साहेबांनी पनवेलला शिस्त लावली, भ्रष्टाचार मुक्त आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतील पारदर्शक कारभार ते करत आहेत. त्यामुळे पनवेलकरांना आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाला म्हणा, वैचारिक लोकांना म्हणा, विचारवंतांना म्हणा,
ज्यांना ज्यांना सुबुद्धी आहे अशा समाजाला, सज्ञान समाजाला आयुक्त हवे. आणि म्हणून सत्ताधाऱ्यांच्या अविश्वास ठरावाला प्रत्युत्तर म्हणून, वैचारिकतेचं प्रत्युत्तर म्हणून, लोकशाहीचं प्रत्युत्तर म्हणून आम्ही 21 मार्च रोजी संध्याकाळी 6:30 पनवेलच्या मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानावर आम्ही लोकांना आवाहन करतो की तुम्ही या आणि आयुक्त साहेबांवरचा विश्वास व्यक्त करा. आयुक्त साहेबांवरचा विश्वास हाच आयुक्त साहेबांच्यावर ज्या नगरसेवकांनी अविश्वास व्यक्त केला आहे त्या नगरसेवकांवरचा अविश्वास असेल. म्हणजे आयुक्त साहेबांवरचा आम्ही विश्वास व्यक्त करतोय, त्याचबरोबर त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणणाऱ्या नगरसेवकांविरोधात अविश्वास असेल. आणि त्या विश्वास ठरावाची प्रत आम्ही माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठवणार आहोत, आम्ही लोकपाल साहेबांना पाठवणार आहोत, आम्ही राज्यपाल साहेबांना ती प्रत पाठवणार. परंतु त्याच वेळेस राजकीय व्यक्तींना त्या मंचापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जाईल ही बाब देखील त्यांनी आवर्जून सांगितली. गंमत अशी आहे की या सगळ्या संस्था एकत्र करत असताना आम्ही थोडस राजकीय नेत्यांना मुद्दा म्हणून बाजूला ठेवतोय, त्यांना व्यासपीठ देत नाही. त्यामागची भूमिका आमची स्पष्ट आहे की मग बीजेपी विरोधात हे सगळे पक्ष एकत्र येत आहेत का असा आमच्यावर आरोप होईल. आणि आम्हाला कुठल्याही आरोपाला सामोरे जायचं नाही. आम्ही आमच्या जेवढी आमची ताकद आहे, जेवढी आमची क्षमता आहे, भले ती कमी असेल नेमकं काय होतंय हे पाहणं औत्सुक्याचं आहे. दिशा न्यूज ब्युरो रिपोर्ट.